ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. ही वारकरी संघटना आहे का वारकरी संप्रदाय आहे? म्हणजे आज ज्या लोकांनी अजितदादांच्या महापूजेला काही विरोध दर्शवला किंवा जे काही केलंय ते तसं बघायला गेलं तर वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संघटना नाही आहे. वारकरी संप्रदाय एक विशिष्ट विचारधारेची आणि परंपरांची असणारी वारकरी संप्रदाय, वारकरीची वारी पंढरीची वारी असते. अशा वारीमध्ये वेळोवेळी आपण बघितलं की हे काय तथाकथित आज जे काही संघटनेच्या लोकांनी स्वयंसेवक जे आहेत जे विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट संघाच्या विचारांनी चालणारे हे जे काही लोक आहेत ह्यांना काय ह्या वारकरी संप्रदायाचा ठेका दिलेला नाही मूळ. तर आज जे काही आपण चाललेलं बघतोय अजितदादांना त्यांनी प्रतिकात्मक वारी करताय तर मग अजितदादांनी हे प्रतिकात्मक जरूर करा, जरूर त्यांचं मागणं. अधिकारी हे प्रशासनाचेच प्रतिनिधी असतात आणि प्रशासनाचा आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणूनच अजितदादा पवार महापूजेला मानाने कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री करतात आणि मानाची आषाढी एकादशीची पूजाही मुख्यमंत्री करतात. यांचं म्हणणं आहे की प्रशासकीयच्या एखाद्या व्यक्तीला करू द्या. हो, बरोबर आहे. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे शासनाचे आणि प्रशासनाचेच प्रतिनिधी असतात हे त्यांना लक्षात यायला पाहिजे. हे खरं तर एक जाणीवपूर्वक एक आत्ता मी बोलल्याप्रमाणे विशिष्ट पक्षाच्या विचारधारेचं हे काम करताना आपण बऱ्याच वेळा बघतो. लॉकडाऊनमध्ये मंदिरामध्ये आपण बघितलं, मंदिराचं पावित्र्य 2-3 वेळा धोक्यात आलं, मंदिरामध्ये काही गोष्टींचं विलंबन घडलं, मंदिरामध्ये अक्षरशः देवाच्या गाभाऱ्यामध्ये काही प्रकार घडले हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यावेळी हे आजचे तथाकथित हे संघटना कुठे गेले होते? मग जर देवाच्या गाभाऱ्यामध्ये असे प्रकार होत असताना तुम्ही डोळे झाक करून बंद करून बसता, डोळे झाकून बसता आणि विशिष्ट विचारांनी फक्त एक विशिष्ट सरकारला आपण प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न करता हे कुठेतरी चुकतंय. वारकरी संप्रदायाचा संतांचा मूळ जो गाभा आहे तो आज कुठेतरी रोखला जातोय. आपण वेळोवेळी बघितलं जात आहे की भाजपच्या सरकारमध्ये असताना फडणवीस आले की हेच आज जे लोकांनी बाईट दिले हेच लोक त्यांच्या पुढे पुढे करत होते आणि आज हेच लोक अजितदादांच्या पूजेला आज त्यांनी प्रतिकात्मक या दृष्टीनं येऊ नये असं वगैरे म्हणतात. पण ते कुठल्या विचाराने आहे? हे पंढरपूरच्या विकासामध्ये माननीय अजितदादांचं योगदान किती आहे? तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणामध्ये अजितदादांचं विकासाचं योगदान किती आहे हे आपण बघितलं पाहिजे. आज जर आपण बघितलं पंढरपूरमध्ये जी ही 1000 कोटी रुपयाची कामं दिसतात यामध्ये 2014 ते 2019 भाजप सरकारचा एकही रुपयाचा निधी आलेला नाही आहे हे कागदावरती आपण सिद्ध करून दाखवलंय आणि आपण दाखवू शकतो. अजितदादांनी जो तुकाराम महाराजांच्या 400व्या जन्मशताब्दीनिमित्त जो तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला त्यामध्ये वाढ केली या आराखड्यामधलीच ही आज पंढरपूरमध्ये झालेले रस्ते असतील, घाटाची कामं असतील, ही आपण आज जो विकास झालेला बघतो ही अजितदादांची संकल्पना आहे. अशा विकासात्मक नेत्याला जर पंढरीच्या पांडुरंगाच्या पूजेला येताना जर हे काही विशिष्ट बोटावर मोजणारी लोक आहेत ह्यांचा विरोध हा साहजिकच आहे कारण हे त्या विचारसरणीतलेच लोक आहेत. अजितदादांनी आपण जी मंजूर केलेली कामं 5 वर्षात ह्यांना उत्कृष्ट पद्धतीने करता आली नाही. आपण बघितलं घाट पडला, पुरामध्ये काही तिथं मृत्यू झाले, ह्याला जबाबदार कोण आहेत? यावेळी ह्या वारकरी संघटना नदीचं पावित्र्य धोक्यात होतं त्यावेळी कुठे गेल्या होत्या? आज ज्या काही वारकरी संघटना बोलतात त्या कुठे गेल्या होत्या त्यावेळी? मग ह्या गोष्टीचा आपण सारासार विचार करता ह्या गोष्टीला माझं तर म्हणणं आहे की जास्त विचारात आणि महत्त्व देण्याचं कारण नाही. आपण वेळोवेळी बघितलं जसं महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं महाराष्ट्र पुढे नेणारं हे महाविकास आघाडीचं जसं सरकार आलं तसं काही ह्या वारकरी ज्या स्वतःच्या संघटना आहेत स्वयंघोषित संघटना ज्या आहेत त्या वेळोवेळी सरकारला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मंदिरं चालू केली त्यावेळी मंदिरं चालू केली सरकारने आणि हे पेढे वाटतात की भाजपने केली, म्हणजे हे कुठंतरी विचारधारेमध्ये विसंगती दिसते आहे आणि वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राच्या या परंपरेला कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय. त्याच बेसवरती मला राज्याच्या प्रमुखांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री अजितदादांना आणि सर्व नेते मंडळींना विनंती आहे अशा या गोष्टी ह्या विशिष्ट विचारधारेने होतच राहतील परंतु आपल्या विकासाचा जो हा महारथ आहे हा असाच पुढे जाईल जात राहील यामध्ये शंका नाही. अजितदादांनी ज्या ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे पूजेला यावं आणि महापूजा अजितदादांच्या हस्ते व्हावी आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादानं ह्या कोरोनाचं संकट जगावरचं जे संकट आहे तात्काळ दूर व्हावं आजच्या दिनी मी एवढंच